सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या विरोधामध्ये भुजबळांनी ओबीसींची एल्गार सभा घेतली आणि या सभेमधून त्यांनी पुन्हा एकदा जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधलाय. अरे बाबा, तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता हे उपोषण कसलं? आता परत तुम्ही ते म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणे झाला, हा अध्यादेश आला. बघा, हा अध्यादेश आला, लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही, म्हणतो झाला. तुला कळतो का अधिसूचना म्हणजे काय, राजपत्रित आदेश म्हणजे काय? ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी 2001 चा कायदा हा ओबीसींना आरक्षण देण्यासाठी, आणि त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अगोदर अधिसूचना काढायला लागती. जर विधानसभा सुरू नसली तर, विधानसभा जर सुरू असली तर अधिसूचना घेऊन ताबडतोब लगेच कायदासुद्धा पारित करता येतो, एवढं आम्हाला कळतं. त्या कायद्याचं रूपांतर आता या अधिवेशनात कायद्यात रूपांतर होणार आहे अधिसूचनेचं, आणि त्याची अंमलबजावणी पण होणार आहे. तू फक्त बघत राहा म्हणा काय होतंय. तुम्ही 27 तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात, माझा काही विरोध नाही, पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची, सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन, ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले. मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची, तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना, हे सर्वेक्षण हे कशासाठी? आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं, तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली. मग हा आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तद्दन खोट, ते कशासाठी? मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहेत, तर आमचे आता सेक्रेटरी काय आणि आणखीन कोण काय आणि कोण काय, आता ताबडतोब निघतील, ताबडतोब बोल तुला काय पाहिजे बोल, ताबडतोब तयार, हा घे जीआर, हा घे अत्याधिक, हे घे. एक एक गोष्ट मागण्यासाठी ते राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्षानुवर्ष लढत असतात पण त्यांना मिळत नाही. पण याने नुसतं सांगितलं का उपोषण, ताबडतोब धावपळ सुरू. एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे हेमतेना, हम सब एक ह्याचा नारा दिला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे दिल भर के लिए दिलदार है हम, दिल भर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे आणि मनाशी मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये, जीवन है संग्राम बंदे ले हिम्मत से काम. न्हावी समाजाच्या आमच्या बांधवाने काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं. मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानांनी तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही, त्यांना मला भादरा आपली आपापसात